पाकिस्तानातील रावळपिंडीतल्या एका मशिदीत नमाज पठण सुरू आहे. रमजान सुरू झाल्यापासून नमाज अदा करणाऱ्यांची संख्या मशिदीत वाढली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत असूनही लोकांनी मशिदीत येणं बंद केलं नाही आहे. मुझे कोरोना से तो बिल्कुल डर नहीं लगता. ये असल में बात ये यकीन की होती है. बंदा जिस उस पे यकीन करे, अपना माइंड जिस तरह बनाए तो उसी तरह बंदे का वो बन जाता है. लेकिन हमारा इस तरह कोई माइंड ही नहीं है कि कोरोना भी है. पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वेळेपेक्षा या लाटेत अधिक संसर्ग होण्याची भीती व्यक्त होते. सर्वात जास्त रुग्णांची संख्या लाहोरमध्ये आहे आणि 99% हॉस्पिटल्स भरलेली आहेत. येणाऱ्या काळात देशाला ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो. ही परिस्थिती पाहता सरकारने शाळा, लग्नाचे हॉल्स, मार्केट्स आणि रेस्टॉरंट्सवर निर्बंध घातले आहेत. पण तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. हमने कुछ दिन पहले कुछ इंतजामी अमूर, कुछ रिस्ट्रिक्शंस, बंदिशें उनका ऐलान किया था. अनफॉर्चुनेटली इसके ऊपर जो इंतजामी एक्शन है वो अभी तक हमें कमज़ोर दिख रहा है और हमारे अवाम की, लोगों की, हम सब की जो रिस्पॉन्स है, जो कंप्लायंस है, हमें उसमें भी कमी दिख रही. पंतप्रधान इम्रान खान यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना पूर्णपणे लॉकडाऊन करायचं नाहीये. तसंच सरकारी नियम धाब्यावर बसवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचं त्यांचं धोरणही नाही आहे. पण लोकांनी अशा परिस्थितीत जबाबदारीने वागावं असं ते सांगतायत. ये पहली दो पीक से ज्यादा शिद्दत वाली पीक है और ये आई है इंग्लैंड से. और जो इंग्लैंड से जो लोग आए हैं वो लाहौर में आए हैं, जो जो इस्लामाबाद में है, जो पेशावर में है, यहाँ तेजी से बढ़ रहे हैं केसेस. इसलिए बेहतर ये है कि हम अभी से SOPs को पर फॉलो करें. दक्षिण आशियातील देशांमध्ये सर्वात उशिरा लसीकरण पाकिस्तानमध्ये सुरू झालं. सरकार संपूर्ण देशात मोफत लस देणार आहे पण लसीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे लस आयात करण्यासाठी खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. बेसिकली मकसद ये था मेरा कि मैं जल्द से जल्द अपने आप को कोविड से वैक्सीनेटेड कराना चाह रहा था क्योंकि आई हैव अ फैमिली टू टेक केयर ऑफ. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येते. पण ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. अशावेळी UK, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या म्युटंट व्हायरसचा पाकिस्तानात प्रसार झाला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. ये अभी हमें वॉच करना पड़ेगा कि ये हमारी जो वैक्सीन्स हैं जो इस वक्त दस्तयाब हैं क्या ये इफेक्टिव होंगी नए स्ट्रेन्स के खिलाफ के नहीं, ये अभी कहना कबलस वक्त है. आई एम होपिंग एंड प्रेइंग कि ये हों. और जैसे आपने कहा कि पाकिस्तान ऑलरेडी अभी तो हम मेरा ख्याल है 1-2% आबादी को भी नहीं कर सके वैक्सीनेट. तो लोकल ट्रांसमिशन का ये सोचना कि रुक जाएगी इतनी थोड़ी वैक्सीनेशन प्रोग्राम से, आई थिंक इट्स टू मच विशफुल. ये 75% मिनिमम टारगेट होगा जो कि 15.5 करोड़ लोग बनते हैं उनको इफेक्टिवली वैक्सीनेट कर देंगे तो देन हम होप कर सकते हैं, हम समझ सकते हैं कि शायद हमारी लोकल ट्रांसमिशन. भारतात आढळलेला डबल म्युटंट पाकिस्तानात सापडेल का यावर संशोधन सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने प्रवासासाठी भारताला सी कॅटेगरीत म्हणजेच निर्बंधाच्या यादीत टाकलंय. सध्या तरी पाकिस्तानात भारतापेक्षा चांगली परिस्थिती आहे पण येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याचा सामना करणं पाकिस्तानला कठीण होऊन बसेल.